नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्र हो, आज दिनांक 24 ऑक्टोबर 2020. तर मित्रांनो, अवघ्या महाराष्ट्राला मान्सूनच्या परतीचे वेध लागलेले आहेत. मित्र हो, येत्या काही तासात परतीचा मान्सून हा आपल्या राज्यामध्ये दाखल होणार आहे. तर मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबत मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा अशा पद्धतीच्या इतर शेतीविषयक माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करा. सोबत मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर वगैरे शेअर करा. मित्रांनो, तब्बल 4 महिन्यापासून अधिक काळ मुंबईसह महाराष्ट्रात बरसलेल्या मान्सूनला आता परतीचे वेध लागले आहेत. राजस्थानातून परतीच्या मार्गाला लागलेला मान्सून आता गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आसाममध्ये दाखल झाला असून येत्या काही तासात परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तत्पूर्वी बुधवारी रात्री बरसलेल्या पावसाने मुंबईकडे गुरुवारसह शुक्रवार देखील पाठ फिरवली आहे. शुक्रवारी तर मुंबईभर खरखरखीत ऊन पडले होते. विशेषतः एकीकडे ऊन तर दुसरीकडे उकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबईकर हैराण झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची नोंद झाली. मुंबईतही तुफान पाऊस पडला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर अरबी समुद्रात दाखल झालेला परतीचा मान्सून पुढे सरकला नव्हता. 6 ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास हा खोळंबलेला होता, थांबला होता. मात्र आता पुन्हा एकदा परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या काही तासात परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रात दाखल होईल आणि त्यानंतर त्याचा प्रवास दक्षिणेकडे सुरू होईल. दरम्यान गेल्या 24 तासापासून मुंबईसह लगतच्या परिसरात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे.